या बुलेटिनची सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीनं. अमित शहांची संपत्ती जाहीर करण्याची गरज नाही, तर ती वेबसाईटवर आहे. पण तुमची संपत्ती कुठे शोधायची असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलाय. शहांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे, पण तुमची संपत्ती आहे तरी कुठे, ती ठेवली आहे कुठे याचा शोध घेण्याची वेळात आल्याचा टोला दानवेंनी हाणलाय. भाजपच्या यशानं शिवसेनेच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे ते आमच्यावर टीका करत असल्याचा टोलाही दानवेंनी लगावलाय. याबाबत आपल्याला आपल्यासोबत आता खासदार राहुल शेवाळेजी आहेत. शेवाळेजी, ही तुमच्यावरती हा पलटवार करण्यात आलेला आहे, काय म्हणाल या सगळ्यावरती आपली प्रतिक्रिया? मला भारतीय जनता पार्टीची कीव येते आणि भारतीय जनता पार्टीने आता त्याचा महानगरपालिकेचा पराभव स्वीकारलेला आहे. कारण ज्यावेळी एखादा पक्ष व्यक्तिगत आरोपावर येतो त्यावेळी तो त्याचा पराभव स्वीकारतो. त्यांच्याकडे आता विकासाचे आणि मुंबईच्या विकासाचे कुठे राहिले नाही, त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या संपत्तीची काळजी आहे. गेले 25 वर्ष आणि 20 वर्ष त्यांनी हा प्रश्न कधी उपस्थित केला नाही. आता केवळ शिवसेनेला परिणाम करण्यासाठी आणि दिशाभूल करण्याकरता त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी त्यांच्या मी आव्हान त्यांना केलं, राष्ट्रीय अध्यक्षाची संपत्ती जाहीर करावी. आमदार अमित शहा यांची संपत्ती नाही. आमदार अमित शहा यांची संपत्ती ती वेबसाईटवर आहे, गेल्या 4-5 वर्षापूर्वीची आहे. 5 वर्षात भारतीय जनता पार्टीमध्ये खूप बदल झालेला आहे, अमित शहा यांच्या संपत्तीमध्ये पण खूप बदल झालेला आहे. तर हिंमत असेल तर राष्ट्रीय अध्यक्षांची आत्ताची संपत्ती जाहीर करावी हे मी आवाहन केलेलं आहे. त्या आवाहनाला कुठेतरी बदल देऊन वेबसाईटवर आहे अशा खोटी माहिती, कारण खोटं बोलावं तर रेटून बोलावं हा भाजपाचा धर्म आहे, तो ते पाळतात आणि त्यानुसार ते बोलतात. त्यांना आम्ही आव्हान केलं होतं की संसदेचं जे हिवाळी सत्र चालू होतं आणि ज्यावेळी नोटबंदीचा निर्णय घेतला होता त्यावेळी या देशाच्या पंतप्रधानांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व खासदार आणि आमदारांना आव्हान केलं होतं की 6 महिन्याचं त्यांचं बँकेचं ट्रान्झॅक्शन त्यांनी जाहीर करावं. कारण त्यावेळी बीएसपी आणि समाजवादी पार्टीच्या लीडरने संसदेत ऑब्जेक्शन घेतलं होतं की तुम्ही सगळ्यांचे बँक अकाउंट चेक करता तर तुमच्या खासदार आणि आमदारांच्या बँक अकाउंटचे डिटेल्स द्या. तर त्यावेळी माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की 1 महिन्याच्या आत देशातल्या सर्व खासदार आणि आमदारांचं भारतीय जनता पार्टीचं आम्ही 6 महिन्याचं बँकेचं ट्रान्झॅक्शन जाहीर करू, परंतु दुर्दैवाने आतापर्यंत जाहीर केलं नाही. तर हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे एकमेकांची संपत्तीचं डिटेल्स पेक्षा स्वतः जे काय जाहीर केलं ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आणि किती भारतीय जनता पार्टीने आरोप केले आणि किती व्यक्तिगत आरोप केले, तर शिवसेना मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यापासून हटणार नाही. शिवसेनेला मुंबईचा विकास करायचा आहे आणि यापूर्वी नक्कीच शिवाजी. पण उद्धव ठाकरे संपत्ती जाहीर करणार का, जी त्यांनी आतापर्यंत कुठेही जाहीर केलेली नाही, ती आता जाहीर करणार का या दानवेंच्या टोल्यानंतर? नाही, मी रोज 2 दिवस झालं त्यांना आव्हान करतोय, दानवेंना पण आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आणि जो ब्लॅकमेलर दलाल किरीट सोमय त्यालाही, की तुमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, राज्यातली सत्ता आहे, ह्या चौकशी घ्या माहिती. इन्कम टॅक्स तर सगळ्यांचे राजीनामे घ्या, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, सगळ्यांचा राजीनामा घ्या, ते कार्यक्षम काही आहेत. तर हे काय माहिती गुप्त आहे काय? एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याची संपत्ती गुप्त राहत नाहीये, त्याची माहिती घ्यावी आणि तुम्हीच जाहीर करावी. खोटे काय पण कंपन्यांचे हे घेतात. तुम्हाला मीडिया समोर येण्यापूर्वी जाऊ ना, तक्रार करा ना, तुमच्या सरकारवर तुमचा विश्वास नाहीये का? तुमचं सरकार यंत्रणा कुशाल चौकशी करा, कुशाल तक्रार करा. जे काही चौकशी सत्य येईल ते आता लोकांच्या समोर येईल. आम्ही तर आव्हान करतो, करा चौकशी. का चौकशी करायला घाबरतात? ते आम्हाला बोलतात ना, संपत्ती जाहीर करायला का घाबरतात. आम्हीच बोलतो तुम्हाला चौकशी करायला का घाबरता. तुम्ही चौकशी करा, तुमच्याकडे राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे. विनाकारण मुंबईकरांना दिशाभूल आणि फसवणूक करण्याचं काम चालू आहे. त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून पण मुंबईकरांची फसवणूक केलेली आहे आणि अशा खोट्या आरोपाच्या माध्यमातून मुंबईकरांची फसवणूक करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी एक स्वच्छ नेतृत्व आहे. यापूर्वी कोणी त्यांच्यावर आरोप करण्याची हिंमत दाखवली नाही, परंतु आज हा गद्दार पक्ष. नक्कीच नक्कीच शेवाळेजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल, प्रतिक्रियाबद्दल आपले धन्यवाद. तर आम्ही देखील तयार आहोत कारवाईला या सगळ्या. फक्त अमित शहांची संपत्ती वेबसाईटवर, ही फार जुनी वेबसाईटवरती असलेली संपत्ती आहे, त्यामुळे नवी संपत्ती देखील त्यांनी लवकरच जाहीर करावी.